चहाचा व्यवसाय यस टी नाव जरी नवीन असलं तरी व्यवसाय हा जुनाच आहे पण चव मात्र अफलातून आहे। आम्ही घेऊन आलो आहोत तरुणाईसाठी एक आकर्षक ऑफर, एक अशी फ्रँचायझी ऑफर जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल। आमच्या ऑफर अंतर्गत पहिल्या 30 आउटलेट बुकिंग वर 15 जणांना प्रत्येकी एक तोळा सोने लकी ड्रॉ द्वारे दिले जाईल, म्हणजेच दोघांपैकी एकास नक्की सोने मिळण्याची संधी आहे ना। सोन्याहून पिवळी ऑफर, मग विचार कसला करताय? आजच कॉल करा आणि आपली फ्रँचायझी बुक करा। छत्रपती राजाराम कारखान्याची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि या अंतिम टप्प्यातल्या प्रचार सभा आता शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत। शेवटचे 2-3 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत आणि प्रचाराचा सांगता होत असताना कुंभोज गावामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये अनेकदा येण्याचा योग आला। वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, अनेक सामाजिक कामाच्या निमित्तानं कुंभोज मध्ये बऱ्याचदा आलो आणि सातत्यानं या गावामध्ये एक आपुलकीचं नातं, प्रेमाचं नातं या ठिकाणी अनुभवलं आणि त्याच अनुभवातून मागच्या वेळी पॅनेलची रचना करत असताना शिवाजीराव किबिलेंना आम्ही त्या ठिकाणी एक साधा सामान्य शेतकरी म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली। थोडं मागच्या वेळी पॅनेल आपलं 100-175 ते 200 मतामध्ये मागं राहिलं, तरी देखील गेले 7 वर्ष शिवाजीरावांसारखा एक धडपडणारा कार्यकर्ता सातत्यानं जनरल बॉडी असू दे किंवा इथं ऊस दौऱ्या ऊसाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेले कारखान्याच्या लोकांना प्रश्न विचारण्याचं काम असू दे किंवा तोंड का दिली नाही हा जाब विचारण्याचं काम शिवाजीरावांनी सातत्यानं कुंभोज मधल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी केलं आणि ज्याचा उल्लेख झाला की आमच्या पॅनलमध्ये कोण धनदणगा नाही आहे, सगळे सामान्य शेतकरी या पॅनलमध्ये या ठिकाणी। पलीकडच्या बाजूला कोण कोण आहे मी सांगायची गरज नाही, दोघांची संपत्ती बघितली तर सगळ्या पॅनलची बघायची गरज नाही, एवढे संपत्ती असणारी माणसं त्या पॅनलमध्ये या ठिकाणी उभे आहेत। आज आम्ही जे काही पॅनेल केले ते सामान्यांचं पॅनेल या ठिकाणी केलेलं आहे। आज बंटी पाटलानं या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लढाया केल्या त्या लोकांसाठी केल्या। माझ्या घरचा उमेदवार गोकुळमध्ये नव्हता, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नव्हता किंवा मी जिल्हा मध्यवर्ती बँकेला बिनविरोध या ठिकाणी निवडून आलो हा भाग वेगळा, परंतु या सगळ्या सार्वजनिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी लढायचा प्रयत्न सातत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं या ठिकाणी केला। या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला आधार कसा देता येईल, या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला समाजकारण आणि राजकारणामध्ये पाठबळ देऊन तो पुढे कसा जाईल ही भूमिका आजपर्यंत मी या ठिकाणी मांडली आणि अनेकांना या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावर देण्याचं काम, पद देण्याचं काम आम्ही सातत्यानं या ठिकाणी केलं। रेडेकर वहिनी सुद्धा मानेसाहेब मागच्या वेळी गोकुळमध्ये आमच्या पॅनेलमध्ये होत्या, अगदी थोडक्या मताने त्यांचा पराभव मागच्या वेळी गोकुळमध्ये या ठिकाणी झाला आणि माने सर त्यावेळी आणि गोकुळ आणि राजाराम एकत्र नसती तर जरा जमलं असतं माझं। माझं नेमकं त्याच वेळी गोकुळ एकटा लढत होतो, राजाराम कारखाना मी एकटा लढत होतो, काही पाडबळ नव्हतं। हातकणंगले तालुक्यामध्ये आज माणसं उघड्यानं या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत, त्यावेळी सगळे आत्म होते, उघड्या लोक यायला भीत त्या ठिकाणी धाडस करत नव्हतं, हे वास्तव मागच्या वेळच्या निवडणुकीचं या ठिकाणी। हे वातावरण अजून का जिवंत आहे? 7 वर्षापूर्वी या राजाराम कारखान्याची निवडणूक झाली, 7 वर्षापूर्वी आलेलं पॅनल 100-200 मतात आलं, परंतु यांच्या स्वभावामध्ये कुठलाही बदल झाला नाही। राजकारणामध्ये ज्यावेळी माणूस काही धक्के खातो त्यावेळी पुढच्या निवडणुकीची तयारी करत असतो, स्वतःला सावरून घेऊन काय करता येईल याचं गणित हा माणूस राजकारणामध्ये वाढत असतो। आम्हाला देखील एक धक्का ह्यांच्या फसवणुकीमुळं 2014 मध्ये त्या ठिकाणी मिळाला, 14 मध्ये एक धक्का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बसला काम करणाऱ्याला। आम्ही 5 वर्ष नियोजन केलं की या धक्क्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर 14 ला 19 ची तयारी चालू केली आणि 14 ला
जे काही मी या ठिकाणी मागे पडलो होतो, मी ज्या लीडनं 2009 मध्ये निवडून आलो होतो, 2014 मध्ये कमी पडलो, परंतु 19 मध्ये ऋतुराज पाटील माझ्यापेक्षा 4 पट निवडणुकीमध्ये निर्णय या ठिकाणी निवडून आले. मी 9-10 हजार ने निवडून असतो, परंतु ऋतुराज मात्र 42 हजार मताधिक्यानं 2019 मध्ये निवडून जनतेनं त्या ठिकाणी दिली. ही तयारी आम्ही केली, परंतु या मंडळींनी कुठली तयारी केली? 7 वर्षामध्ये सभासदांचा संपर्क ठेवला का? उसाच्या तोडणीसाठी सभासदांना सुविधा कुठल्या दिल्या का? किंवा आज मयत झालेले सभासद जर 1000-2000 माणसं ट्रान्सफर केले असते तर अवघड झाली असती निवडणूक. हे देखील काम या मंडळीने या ठिकाणी केलं. का हे सगळं केलं नाही? कारण की त्यांच्या हातात एक शस्त्र होत, ते म्हणजे येलूरच्या 500 सभासदांचं शस्त्र, जे मागच्या वेळी या पॅनेलला तारलं. हे 500 सभासदांच्या जोरावर त्यांचा आत्मविश्वास आहे की कोल्हापुरातल्या 12,000 सभासदांना फरफडत आम्ही नेऊ शकतो, हा विश्वास माणिक कंपनीचा या ठिकाणी. आणि हा विश्वास मोडायचा असेल, आमच्या 12,000 सभासदांची किंमत आता दाखवायची असेल, तर येणारी 23 तारीख ही वेळ या ठिकाणी असणार. आमच्या 12,000 सभासदांचा स्वाभिमान आम्हाला दाखवायचा असेल, तर येणाऱ्या 23 तारखेला आम्हाला ते या ठिकाणी मताद्वारे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी करावं लागेल. आम्हा 12,000 लोकांना ही माणिक कंपनी ग्रहित धरत असेल, तर त्यांनाही आपण ग्रहित धरण्याची भूमिका येणाऱ्या 23 तारखेला या ठिकाणी घेणं अभिप्रेत या ठिकाणी असणार. आज ही निवडणूक, अनेकांनी सांगितलं, एक निर्णायक टप्प्यावर आलेला आहे. आज निवडणूक बंटी पाटील विरुद्ध माणिक नाही आहे, मी सातत्याने या ठिकाणी सांगतोय, ही निवडणूक कोल्हापुरातले 12,000 सभासद विरुद्ध येलूरच्या 500 सभासद अशी निवडणूक आहे. बंधून या ठिकाणी लक्षात, 23 तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की या कारखान्याची सत्ता या येलूरच्या 500 सभासदांना देणार आहोत का या ठिकाणी कोल्हापुरातल्या 12,000 सभासदांना या ठिकाणी देणार आहोत, हा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. हा कारखाना स्वाभिमानी कार्यकर्त्याचा कारखाना आहे, सभासदांचा हा कारखाना आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवायचा असेल तर या ठिकाणी यांच्या हातातून या ठिकाणी काढून तो सभासदांच्या हातात देणं या ठिकाणी गरजेचं. परवा माने सर, तुम्ही का महेश चव्हाण कोणतरी बसलं बोललं की आजगरासारखा विळखा कारखान्याच्या भोवती यांचा. कर्जरत्न खासदार, म्हणजे संसद रत्न नाही, कर्जरत्न आहे. कर्जरत्न खासदार परवा कुठं बोलले की आजगर नाही, अनाकोंडा सारखा आम्ही या ठिकाणी केला, म्हणजे गिळला एवढं मान्य केलं. त्यांनी स्वतः गिळला एवढं मान्य केलं. ते म्हणले अजगरासारखं नाही, म्हणजे त्याच्या पुढचा अनाकोंडा, म्हणजे त्यापेक्षा पुढचा मोठा अजगर साप असतो. तशा पद्धतीनं आम्ही या कारखाना या ठिकाणी ताब्यात ठेवला. ही मंडळी या सहकाराचं ध्यान देण्याचा प्रयत्न करतात. जे कर्जरत्न म्हणून खासदार आज जिल्हाभर या ठिकाणी फिरतात, कर्जरत्न म्हणण्याचं कारण काय? कारण की ते इथं देखील बोलले की विमा कारखान्याचं 10 वर्ष मी नेतृत्व करतोय. कसं नेतृत्व करताय? 34 महिने विमा कारखान्याचा पगार नाही. किती महिने? 34 महिने. कर्ज किती? 598 कोटी रुपये. विमा 4 कारखाने होतील एवढं कर्ज विमा कारखान्यावर. आज पेपरला वाचला असेल, काल आज सकाळ पुढारी अनेक पेपर मध्ये आलेला आहे की आता काही कारखान्यांना सरकार हमी देऊन पैसे देणार आहे, त्यात विमा कारखान्याला 144 कोटी. आता हे आम्हाला ज्ञान द्या लागले, सहकार कसा आहे, सहकार कशा पद्धतीनं चालला पाहिजे. 10 वर्ष ज्यांनी विमा कारखाना बुडवायचं काम केलं, ते आता नव्यानं राजाराव कारखान्याला या ठिकाणी काय ज्ञान देणार, हे सभासद बंधूंनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज माणिक कंपनी छातीतोटपणे खोटं बोलते, रेटून बोलते. माने सर असतील 29 लोकांचे अर्ज छाननीत उडवायचं काम या ठिकाणी केलं. कर्जरत्न म्हणले की अर्ज सुद्धा यांना भरता येत नाहीत, आम्हाला अर्ज भरता येतात. तुमचे सुद्धा अर्ज हे नियम लावले तर या ठिकाणी 100% छाननीत या ठिकाणी जाऊ शकत. आणि म्हणून खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ही माणिक कंपनीची संस्कृती या जिल्ह्यानं सातत्यानं या ठिकाणी पाहिली. आणि म्हणून आता आपण जर परिवर्तन केलं नाही तर या पापाचे धनी आपण या ठिकाणी असणार. मी या निवडणुकीमध्ये गेले 8 दिवस सांगतोय, बिंदू चौकची घटना घडल्यापासून त्यावेळी मी भूमिका घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, मी तिथं गेलो तर काहीतरी विपरीत झालं असतं, आणि म्हणून मी तिथं जायचं टाळलं.
आम्ही आव्हान त्यांनी दिलं होतं, आम्ही मुद्दामून त्या ठिकाणी जायचं टाळलं का, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो अनुयायी तिथं असतात, अशा वेळी आपण तिथं जाणं संयुक्तिक नाही, ही सामंजस्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली. भ्यालो नाही, भ्याचा संबंध या ठिकाणी येत नाही. भीत असतो तर गेले 15 वर्ष एकांगी लढा या माळी कंपनी विरुद्ध मी कधी दिला नसता. मी कुठल्याही गोष्टीला भीत नाही, जे करायचं ते समोरून करण्याची माझी भूमिका सातत्याने या ठिकाणी असते. 2014 ला 2015 ची विधान परिषद लढवली, त्यावेळी देखील ताकदीने या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवली. गोकुळची निवडणूक आम्ही ताकदीने या ठिकाणी लढवली. ज्या ज्या संघर्षाची वेळ येते त्यावेळी बंटी पाटीलला गप बसणारा पाटील नाही, तर पुढे होऊन फ्रंटवर लढणारा पाटील आहे, हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, आता राजकारणाच्या सारीपाटावर या जिल्ह्यात अनेक गोष्टी या ठिकाणी घडतात. विनय कोरे साहेबांनी काल काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, मी त्याच्यावर आज बोलणार नाही, कारण की मला ही इलेक्शन मुद्द्यावर ना तिसरीकडे घेऊन जायची नाही. ह्यांचा प्रयत्न आहे अजयराव की इलेक्शन तिसऱ्या मुद्द्यावर गेली पाहिजे, आणि लोकांनी राजाराम कारखान्याचा 200 रुपये कमी दर काय तो विसरलं पाहिजे, पानंदी केलं नाही ते विसरलं पाहिजे, मयत सभासद ट्रान्सफर केले नाहीत ते विसरलं पाहिजे, सभासदांना ना वागणूक मिळत नाही ते विसरलं पाहिजे, 122 कोटी 25 कोटी कर्ज केले हे लोक विसरले पाहिजेत, आणि दुसरा मुद्दा कुठला तरी आणायचा, मी त्याच्यावर आज या सभेमध्ये उत्तर देणार नाही, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्याचा खुलासा निश्चितपणे माझ्याकडून या ठिकाणी आज तो मी खुलासा करणार, कारण की मला या निवडणुकीमध्ये माझं ध्येय एकच आहे, छत्रपती राजाराम कारखाना हा सभासदाच्या मालकीचा झाला पाहिजे, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका या ठिकाणी असते. कारण माझी भूमिका एकच आहे की आज माळी कंपनी जे काही या ठिकाणी सांगते, ज्या काही गोष्टी सांगते, आमच्या प्रश्नाची उत्तरं ते देत नाही. आता डिवा पाटील कारखान्याचं ते या ठिकाणी बोलतात, मी राजारामचा प्रश्न विचारतोय ते डिवा पाटीलचं विचारतात. मला वाटतं एवढे बोर्ड लावलेत डिवा पाटील कारखान्याची की आता मला वाटतं आम्ही नव्यानं शेअर्स काढू ते लोक झपाट्यानं शेअर्स घेतील आमच्या कारखान्यात. एवढे बोर्ड शिरोली पासून तावडे हॉटेल पर्यंत एवढे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत. ह्या मंडळींना साधं ज्ञान नाही हो, म्हणजे अक्कल किती कमी आहे याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माळी कंपनी या ठिकाणी. आम्ही रिकव्हरी का मारली या ठिकाणी सांगतोय, ते म्हणतात की डिवाय पाटील कारखान्याचे एवढे एवढे पैसे कुठे गेले, अरे एफआरपी पेक्षा 150 रुपये जास्त देतोय, कारखाना चालवून तुम्हाला माहित नाही, तुम्हाला अक्कल नाही सहकारी संस्था चालवायची, तुम्हाला कळणार कस 150 रुपये एफआरपी पेक्षा जास्त देतोय, कुठले देतोय, जे उत्पन्न आमचं को जनरेशन किंवा यातनं येतोय त्या उत्पन्नातून या ठिकाणी देतोय. आणि म्हणून हा विषय नाही आजचा, हे विषयांतर करतायत, म्हणून माझी कार्यकर्त्यांना देखील विनंती, आज आपण मुद्दा एकच सभासदांच्याकडे घेऊन जाय. तुम्ही सभासद राजाराम कारखान्याचे तुम्हाला दर किती मिळतोय हे सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे, राजाराम कारखान्याची अवस्था काय हे सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे. आणि म्हणून आज जे काही मंडळ आहे खासदार देखील आज या ठिकाणी, मला वाटतंय भाषण त्यांचं झालं असेल इथं सगळं आले तुले असणार माझ्यावर, बरोबर आहे ना, संस्कारच ते आहेत. ते चांगलं काय बोलू शकत नाहीत, पार्श्वभूमी ज्यांची तशी असते तीच भाषा तोंडामध्ये या ठिकाणी. आज या ठिकाणी ही मंडळी येतात माझ्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका करतात, काय हरकत नाही, उलट ज्यावेळी जेवढ्या शिव्या देतील तेवढे लोक माझ्या बाजूने राहणार आहेत, हा या ठिकाणी विश्वास मला या ठिकाणी. आणि शेवटी आंब्याच्या झाडाला दगड लोक मारतात, काहीतरी पाहिजे असतं, माझी काहीतरी पुण्यही असेल, माझं काहीतरी कार्य कर्तृत्व असेल की आज सामान्य माणसं बंटी पाटलाच्या पाठीमागे या ठिकाणी राहत. काय दिलं, कुणाचे संसार मी चालवतोय का, कुणाचं घर मी या ठिकाणी चालवतोय का, परंतु आज पायाला भिंगरी लावून या जिल्ह्यातला सामान्य माणूस आज ताकदीनं माझ्या पाठीमागे उभं राहण्याचं काम या ठिकाणी करतो. आज जिल्ह्यातला प्रत्येक माणूस या ठिकाणी काम करतोय. मी चेतनला मगाशी सांगितलं, तुझे 10 ठिकाणी फोन गेले असतील म्हणलं की आमच्याला मला दामोडमध्ये कोणतं सांगतो, इथं स्टेजवर बसणाऱ्या प्रत्येक माणसानं कोण उमेदवार आहेत, 5च उमेदवार स्टेजवर आहेत, राहिलेले कोण उमेदवार या ठिकाणी नाही आहेत, परंतु या जिल्ह्यातल्या 22,000 लोकांनी स्वतः उमेदवार असल्यासारखी निवडणूक हातात घेतलेली आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगा. मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं, काल दामोडमध्ये या ठिकाणी होतो
किमान गगन मोड़ के माझे 50 कार्यकर्ते तिथे होते म्हणले साहेब आम्ही पै पावण्याने भेटायला आलो आम्ही लोकांना सांगालं कुंभोज मध्ये देखील आपण सांगा की बाहेरचे आलेत का नाही लोक तुम्हाला सांगायला ने जिंदनगाव कुंभोज सगळे आलेत का नाही आमची माणसं मी कुणाला सांगायला नाही मी कुणाला विनंती करायला नाही परंतु आमचे कार्यकर्ते ताकदीनं हे परिवर्तन व्हावं म्हणून या ठिकाणी काम करत हे आज काय माणसं मिळवायचं का गेल्या 20 वर्षांमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याने या ठिकाणी केलेलं आहे मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो बंटी पाटील आज जिवंत आहे तो पद पैसा प्रतिष्ठेमुळे जिवंत नाही तर तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं माझ्यावर आहेत म्हणून बंटी पाटील या ठिकाणी गेले आज या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चंदगड बसून हातकरंगल्यापर्यंत जे काय राजकारण माझं चालतं समाजकारण जे काय चालतं ते कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी चालतं कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी चालतं गोकुळला जेवढे लाईन मधून त्यांच्याकडे आले त्यातल्या 40% लोकांनी लाईन मधून त्यांच्या आले मतं मात्र माझ्या बहिणीला दिली हा इतिहास या जिल्ह्याने या ठिकाणी बघितला हा इतिहास या जिल्ह्याने बघितलेला कारण की माझी भूमिका स्वच्छ असते गोकुळमध्ये आम्ही आज दुधाला दरवाढ देण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली आज ते म्हणतात आमका बोलतात तमका बोलतात विश्वास आबाजीने परवा सांगितलं 512 कोटी रुपये ठेवी कधी होते हा जर आकडा आम्हाला सांगितला तर मला देखील बघता येईल म्हणून चेअरमन या ठिकाणी सर म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं ही माडी कृती या जिल्ह्याला लागलेला श्राप आहे बंधूनो आज आम्ही निर्णय घेतला नाही तर या पापाचे धनी आम्ही असणार आज आम्ही यांना खड्यासारखं बाजूला या ठिकाणी सारलं नाही तर तांदळातनं खडा आमच्या दाताला लागणार आहे हे सभासदांनी या ठिकाणी लक्षात ठेवा हा कोल्हा जो काय आमच्या उसाला लागलेला आहे तो जर आम्ही वेळेस आवरला नाही तर सगळा ऊस संपल्याशिवाय हा कोल्हा गप असणार नाही हे सभासद म्हणून आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि आता वेळ आलेली आहे 23 तारीख महत्वाची आहे ही अत्यंत महत्वाची वेळ आहे राजू आवळे म्हणण्याची वस्तुस्थिती आहे की पुन्हा निवडणूक होणार नाही आज 7-500 सभासद येलूरचे आहेत उद्या 2000 सभासद येलूरचे केले तर पुन्हा निवडणूक होणे नाही आज निदान फोन येतात आज एक व्हॉट्सअपवर फोन कॉल आलाय दिनकर पाटील म्हणून शिरोळीचे आहेत मला शिरोळीचा फोन आलाय काही भगिनींना आमच्या बसवलेलं आहे त्यांनी फोन कॉल करायला आणि ते माहिती विचारतात तिकडनं ते सभासद काय बोलले ते अनेकांनी या ठिकाणी ऐकले आणि मग माझी विनंती आहे की जो मी शब्द दिलेला आहे उसाला योग्य दर देऊ तोडणीच्या बाबतीत तक्रार या ठिकाणी येणार नाही बियाणाचे चांगले बियाणं देऊ खत या ठिकाणी देऊ पानंदीला या ठिकाणी निधी देऊ त्याचबरोबर आज आम्ही जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी साखरेचा उल्लेख केलेला आहे 5 किलो साखर या ठिकाणी शेर सरकारनं महिन्याला देणार आणि दिवाळीला 5 किलो देणार त्यामध्ये बदल करून ती 7-7 किलो देण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार ती 7-7 किलो देण्याची भूमिका आमचं पॅनल निवडून आल्यावर या ठिकाणी देणार आहोत शेवटी सभासद मालक आहे ऊस जो घालतो तो मालक आहे त्याला साखर दिली म्हणून वाईट वाटायचं या ठिकाणी कारण नाही आज आता कळाला गेले 2 दिवस मैताची साखर आता घरपोच द्यायचं काम चालू आहे अनेक गावात काही ठिकाणी चालू आहे म्हणजे घरपोच गेल्या 10 वर्षातली साखर द्यावं लागले 10 वर्षाची देत नाही कोल्हापूर शहरामध्ये एका महितांच्या घरी गेले ते म्हणले साखर आणल्या तुमच्या आजोबा या ठिकाणी नाही म्हणले जाऊन 10 वर्ष झाले मग साखरेचं कार्ड दाखवा म्हणले त्या भगिनीने बघितले 1 वर्ष नाही म्हणले 10 वर्षाची देणार असला तर आत्याच 1 वर्षाची देऊन आम्ही काय करणार म्हणजे 9 वर्षाची साखर हिने लाटली आता 1 वर्षाची देतात एवढा पुळका यांना का आला पायाखालची बाळू घसरत चाललेली आहे आणि माडी 100% भ्यालेले हे या जिल्ह्याने या ठिकाणी भ्याले म्हणून 29 अर्ज छन्नीत तोडवले आणि म्हणून माझी सभासदांना विनंती आहे की आता कारखान्याची अवस्था इतकी वाईट आहे 100 एक कामगार मला भेटायला आले आणि त्या कामगारांनी काही फोटो दाखवले काही व्हिडिओ दाखवले हे बघितलं सुद्धा आम्ही जर निर्णय घेतला नाही तर मी म्हणलं तसं या पापाचे धनी आपण असणार आहोत आणि म्हणून माझी सभासदांना विनंती आहे की आता त्यांच्या हातात काही नाही आहे लोक उलटे चाललेले आहेत आता फक्त वेगवेगळ्या पद्धतीतनं रात्री 11-12 वाजता मागच्या दारानं खिडकीतनं पाकिट काय भानगडी करायचा प्रयत्नही करतील आपण या ठिकाणी दक्ष राहिलं पाहिजे ज्यांनी 200 रुपये टनाला या ठिकाणी मारलेले आहेत ते आता 2-4 टनाचं आणून द्यायला माग पुढं बघणार नाही परंतु 200 मारलेले आहेत ते 10 वर्ष मारलेले आहेत हे आपण लक्षात ठेवा आणि येणाऱ्या 23 तारखेला
दुसरा कुठलाही विचार करू नका। मग माने सर म्हणले तसं गावचं राजकारण या ठिकाणी बाजूला ठेवा, फक्त निर्णय आपण एकच घ्या। माझ्या सर्व तरुण मित्रांना विनंती आहे की मोबाईलवर हा व्हिडिओ नेऊन जे सभासद घरी आहेत त्यांना नेऊन दाखवा परिस्थिती काय। जुन्या सभासदांना कळलं पाहिजे की कारखान्याची आज अवस्था काय, हे मी बघितल्या सुद्धा माझ्या डोळ्यात त्यावेळी पाणी आलं होतं। आणि माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 23 तारखेला दुसरा कुठलाही विचार न करता अंटी या चिन्हासमोर शिक्का मारा आणि परिवर्तन करा, एवढी विनंती करतो। आणि माझे 2 शब्द सांगा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा।